आजची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे मवियाचा जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये. नाना पटोलेंच्या पत्राने आता वादाची नवी ठिणगी, तर नानांच्या पत्राने पवार आणि ठाकरे नाराज असल्याची माहिती समोर येते. विदर्भातील जागांचा पेच कायम आहे. जागांसाठी काँग्रेस पक्ष नेतृत्वाकडे नानांनी आग्रह केलेला आहे. महाविकास आघाडीतील वाद सुटण्याऐवजी हा वाद दिवसागणिक वाढतच चाललेला पाहायला मिळतोय. शिवसेनेने जागा वाटपाबाबत चर्चा पूर्ण होण्याआधीच उमेदवारांची यादी जाहीर केल्यामुळे काँग्रेसने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना याबाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. जागा वाटपाबाबत अंतिम चर्चा झाली नसताना शिवसेनेने म्हणजेच ठाकरे गटाने परस्पर उमेदवारांची यादी जाहीर केली आणि हे योग्य नाही अशा स्पष्ट शब्दात नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केल्याचं समजतंय. आणि नानांच्या या पत्रामुळे आता ठाकरे गटातही नाराजीचा सूर आहे. अशा प्रकारे पत्रोपत्री होत असेल तर जागा वाटपाबाबत नाना यांच्याशी कोणतीही चर्चा न करण्याचा निर्णय शिवसेना ठाकरे गटाकडून घेतला जाऊ शकतो अशी शक्यता आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या एका नेत्याने वर्तवली सुद्धा आहे. तर आपण पाहतोय महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत तिढा अद्यापही कायम आहे. खरं तर शिवभाठाने म्हणजेच ठाकरे गटाने आपली पहिली यादी जाहीर केली होती आणि दुसरीकडे खरं तर मवियाच्या नेत्यांची बैठक सुरू होती. मात्र या मवियाच्या नेत्यांच्या बैठकीदरम्यानच ठाकरे गटाची यादी जाहीर झाली. मात्र ही यादी जाहीर झाल्यानंतर संजय राऊतांनी या यादीत घोळ असल्याचं म्हटलं होतं, तांत्रिक अडचणी असल्याचं म्हटलं होतं. या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा. डॅरिल, महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये. जागा वाटपाबाबत अनेक वाद आधीही पाहायला मिळाले होते मवियामध्ये आणि आता हे वाद दिवसेंदिवस वाढतानाही पाहायला मिळत आहेत. या संदर्भात अधिकची माहिती आणि त्यात नाना पटोले यांनी लिहिलेलं पत्र काय, आता हा वाद कोणत्या टोकाला जाऊ शकतो? आपण पाहिलं तर महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचा जो चर्चा आहे ती अद्याप सुरू आहे, संपलेली नाही. आणि अशातच आता नाना पटोलेंनी जी आपली नाराजी व्यक्त केली या पत्रातून, त्यावरून पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये अर्थात ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. कारण की नाना पटोलेंचं असं म्हणणं आहे की शिवसेनेने काही जागा ज्या जाहीर केल्या त्या संदर्भात अद्याप चर्चा सुरू होती, अंतिम निर्णय झालेला नव्हता. असं असताना देखील शिवसेनेने काही जागा आहे त्या जाहीर केलेल्या आज आपण पाहिल्या, तर दुसऱ्या आधी विशेषतः भायखळ्याची जी जागा आहे त्या भायखळ्याच्या जागेवर काँग्रेसचा देखील दावा होता. मात्र शिवसेना ठाकरे गटाने ही जागा जी आहे ती जाहीर केलेली आहे. आणि एकंदरीत नाना पटोले हे आता नाराज आहेत. आपण पाहिलं तर यापूर्वी देखील संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात एका बैठकीत वाद झाल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर स्वतः काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेंगिथला यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. कारण की ठाकरे गटाचं असं म्हणणं होतं की नाना पटोले जर बैठकीत असतील तर आम्ही जागा वाटपावर चर्चा करणार नाही. आणि आता पुन्हा नाना पटोले यांच्या पत्रावरून जे आहे ते ठाकरे गटात एकंदरीत नाराजीचे सूर पाहायला मिळत आहेत. ठाकरे गटांनी आता अशी भूमिका घेतली तर नाना असतील तर आम्ही चर्चा करणार नाही. आता महाविकास आघाडी यावर काय तोडगा काढणार हे पाहावं लागेल. कारण की जागा वाटपाचा तिढा जो आहे अद्याप सुटलेला नाही. अनेक अशा जागा ज्याच्यावर चर्चा सुरू आहे, पण मात्र ठाकरे गटाने ज्या जागा जाहीर डायरेक्ट खरं तर काँग्रेसने ज्या ज्या जागांवर दावा केलेला आहे, एक भायखळा असो किंवा नाशिक मध्ये असतो, तिथेही खरं तर काँग्रेसने दावा केला होता आणि ठाकरे गटाने तिथेही आपला उमेदवार दिलेला आहे. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये नाराजी पसरलेली आहे. कोकणातही तीच परिस्थिती आहे. कोकण मधली काँग्रेस म्हणतीये की कोकणात काँग्रेसला ठाकरे गटाने संपवलाय, यात किती तथ्य आहे? आपण पाहिलं तर विदर्भ असेल, मुंबई असेल, त्याचसोबत कोकण असेल, सावंतवाडीची जी जागा आहे जिथे आपण पाहिलं तर ठाकरे गटात काही दिवसांपूर्वी पक्ष प्रवेश केलेला राजन तेली यांना ठाकरे गटाने तिथून सावंतवाडीतून उमेदवारी दिली आहे. आणि काँग्रेसला देखील ही जागा हवी होती. काँग्रेसचं असं म्हणणं आहे की काँग्रेसला देखील त्या ठिकाणी एक वोट बँक आहे, परंतु ही जागा ठाकरे गटाने जाहीर केलेली आहे. यावरून काँग्रेसमध्ये नाराजी आहे. आता काँग्रेसतील दिल्लीचे पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. कारण की आपण पाहिलं तर बाळासाहेब थोरात यांच्यावर देखील ही जबाबदारी दिली होती चर्चा करण्याची, पण मात्र नाना पटोले यांनी थेट पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आता ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे. धन्यवाद डॅरिल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.